या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या घरफोड्या वाहन मोबाईल चोरी रोखण्याकरता पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 श्री संतोष गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे राजन माने यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं होतं। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर विक्रम रजपूत यांच्यासह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केलं होतं। दिनांक 22/9/2023 रोजी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना अमर शिवसिंगवाले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की स्वागत नगर जवळ ताई चौकात 3 इसम बांधकाम करता लागणाऱ्या मशिनरी विक्री करता घेऊन थांबलेत। नमूद ठिकाणी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतलं असता 1 इसम पळून गेला। इतर दोघांना ताब्यात घेण्यात यश आलंय। ताब्यात घेतलेल्या 2 इसमांकडून कसून चौकशी केली असता एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कुमटा नाका येथील रोशन सॅनिटरी हार्डवेअरच्या दुकानात रात्री चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। पोलीस ठाण्याकडील अभिलेख पडताळणी केली असता गुन्हा निष्पन्न झाला असून 47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलाय। अशा प्रकारे गुन्हा घडल्यापासून 4 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणून युवराज बन्सी चौधरी, रमजान बशीर शेख या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।